उन्हाळ्याची सुट्टी म्हटली आणि मुलं घरात असली की मुलांना सारखं काही ना काहीतरी खायला लागत असतं, तर इथे आज आपण एक कप तांदळाचं पीठ आणि बीट पासून ही मस्त कुरकुरीत अशी रेसिपी तयार करणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. तर इथे तुम्ही याचा आवाज ऐकला असेल, अतिशय कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही रेसिपी तयार होते. तर अगदी अशीच रेसिपी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता सुरुवातीला ही मस्त कुरकुरीत रेसिपी तयार करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम इतके बीट घेतलेले आहेत. बीट स्वच्छ धुवून या पद्धतीने त्याची सालं काढून तुकडे करून घ्यायचे आहेत. आता तुकडे करून झाले की हे सगळे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर यामध्ये 2 लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये वापरू शकता, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे यामध्ये आपल्याला घालून हे मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला फिरवून घेईपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. दोन्ही पिठं आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायची आहेत. यामध्ये आपण आता 1 छोटा चमचा ओवा हा हातावर चुरून या पद्धतीने घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने आपल्याला यामध्ये 3 चमचे इतकं हे तूप घालून घ्यायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही इथे बटरचा वापर देखील करू शकता. आता इथे तूप घालत असताना हे वितळलेलं तूप मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. जर घट्टसर तूप असेल तर 2 चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सगळी पिठं या तुपाबरोबर मिक्स करून घ्यायची आहेत. ही पिठं या तुपासोबत मिक्स करून घेत असताना अशा पद्धतीने मूठ वळून पाहायची, याची मूठ छान वळली गेली की हे पीठ आणि हे तूप छान एकजीव झालेलं आहे. या पद्धतीने आता हे मिश्रण तयार झालं की आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं बीटचं मिश्रण आहे ते अर्ध मिश्रण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला सगळे जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आणि लागेल तसं यामध्ये 1 ते 2 चमचे नंतर पाणी घालून या पद्धतीने आपल्याला मध्यम घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ या पद्धतीने मळून झालं की आपल्याला 10 ते 15 मिनिटं हे झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कमीत कमी 10 मिनिटं हे पीठ अशा पद्धतीने ठेवल्यानंतर परत हाताने एकसारखं करून घ्यायचं. यामधील एक गोळा तयार करून घ्यायचा आणि तांदळाच्या पीठामध्ये घोळून याची अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. इथे याची पोळी लाटून घेत असताना आपण पिठाचा वापर केला नाही तर पोळी आपल्याला हवी तितकी पातळ लाटता येत नाही, त्यामुळे थोडासा पिठाचा वापर करून या पद्धतीने आपण लाटण्याच्या सहाय्याने ही पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी लाटून घेत असताना फार पातळ किंवा जाड न करता मध्यम जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच्यापेक्षा हलकीशी जाडसर ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता इथे ही पोळी लाटून झाली की अशा पद्धतीने कुकी कटरचा वापर करून मी याचा शेप किंवा आकार कट करून घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचा आकार कट करून घेऊ शकता किंवा शंकरपाळीच्या आकारासारखा देखील हा आकार तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे मुलांना आवडेल आणि थोडंसं आकर्षक दिसण्यासाठी या पद्धतीने मी या कुकी कटरचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे कट करून घेत आहे. आता सगळे शेप असे कट करून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. इथे आपण 1 पोळी लाटून घेतलेली आहे. बाकीच्या पिठाचे देखील आपण याच पद्धतीने पोळी लाटून आकार कट करून घ्यायचे आणि सगळ्या पोळ्या लाटून या पद्धतीने हे कट करून घेतल्यानंतर मगच आपल्याला ते तळण्यासाठी घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता सगळे आकार आपले तयार करून झालेले आहेत. इथे तुम्ही स्ट्रिप्स देखील कट करून घेऊ शकता, म्हणजे आपल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील हे स्नॅक्स तयार होतं. आता हे तयार केलेलं स्नॅक्स आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी तेल सुरुवातीला मंद आचेवर 1-10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचं आहे. 10 मिनिटं मंद आचेवर तेल छान गरम झालं की एक एक करून आपल्याला ह्या पुऱ्या किंवा हा स्नॅक्स यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. एकदा या सगळ्या पुऱ्या फुलल्या गेल्या किंवा फुगल्या गेल्या की मग गॅस आपल्याला शेवटपर्यंत मंद आचेवर ठेवून अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस मोठ्या आचेवर ठेवला तर याचा रंग बदलला जाईल आणि हे करपले जातील, सोबतच ते कुरकुरीत देखील होणार नाहीत. त्यामुळे ह्या पुऱ्या तळत असताना सुरुवातीला तेल आपण 10 मिनिटं आधी मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे. पुऱ्या घालत असताना तेल आपल्याला मध्यम आचेवर ठेवून नंतर आपल्याला अगदी शेवटपर्यंत मंद आचेवरच ह्या पुऱ्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. इथे या पुऱ्या तळून झाल्या आहेत हे समजण्यासाठी यावर आलेले बुडबुडे अगदी कमी होत जातात
आणि मग आपल्याला याचा कुरकुरीत असा आवाज देखील यायला लागतो. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला हा मस्त कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा स्नॅक्स तयार होतो. इथे आता सगळ्या पुऱ्या या पद्धतीने तळून झाल्यानंतर तुम्हाला मी याचा आवाज दाखवत आहे. मस्त कुरकुरीत, खमंग आणि अतिशय रुचकर असा पदार्थ तयार झालेला आहे. तर पॅकेटचं फूड मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तयार करून दिले तर मुले देखील आवडीने खातात. तर हा पदार्थ तुम्ही चहासोबत किंवा इतर मधल्या वेळेत देखील खाऊ शकता किंवा प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता. हा पदार्थ अजिबात महिनाभर खराब होत नाही आणि तुम्ही हा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर अजिबात नरम देखील पडत नाही. या पद्धतीने आज आपण इथे एक वाटी तांदळाचं पीठ आणि बीट वापरून हा मस्त पौष्टिक कुरकुरीत पदार्थ मुलांसाठी तयार केलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.